नमस्कार मित्रांनो, मी निखिल चौधरी स्वागत करतो आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनल टेक्निकल इन्फो मराठीमध्ये। मित्रांनो, MSBT रिझल्ट संबंधित एक महत्त्वाची अपडेट आहे। रीअसेसमेंटचा रिझल्ट जो आहे फायनल इयर स्टुडंटसाठी डिक्लेअर झालेला आहे। तो रिझल्ट नेमका कसा चेक करावा हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा मित्रांनो, जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना डायरेक्ट सेकंड इंजिनिअरिंगचे रजिस्ट्रेशन करायला महत्त्वाची हेल्प ठरेल। तर मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत बघून राहा, तर व्हिडिओला स्टार्ट करूयात। तर मित्रांनो, तुम्ही तुमच्या कॉलेजमध्ये जायचे आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला जे आहे तो रीअसेसमेंटचा रिझल्ट जो आहे इन्स्टिट्यूट लॉग इनला तुम्हाला बघायला भेटणार आहे। तुमच्या कॉलेजवर किंवा कॉलेजच्या ग्रुपवर तुम्हाला रिझल्ट जो आहे तो डिस्प्ले व्हायला बघत असेल। या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो, तुमचा जो फोटोकॉपी आणि रीअसेसमेंटचा जो रिझल्ट आहे तो तुमचा लागलेला आहे। मित्रांनो, लवकरात लवकर तुम्ही कॉलेजशी कॉन्टॅक्ट करा आणि तुमचा फोटोकॉपी आणि रीचेकिंगचा जो रिझल्ट आहे तो तुम्ही बघू शकता। मित्रांनो, आता रिझल्ट कशाप्रकारे लागला असेल तर भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांना चेंज किंवा नो चेंज हे जे आहे हे बघायला भेटत असेल। तर ज्या विद्यार्थ्यांना नो चेंज असेल त्या विद्यार्थ्यांचे मार्क्स वगैरे काही चेंज झालेले नाही आहेत। आणि मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना चेंज असा ऑप्शन आलेला असेल तर त्या विद्यार्थ्यांचे जे आहे ते मार्क्स चेंज झाले आहेत आणि ते विद्यार्थी जे आहेत तो विषय पास झालेले आहेत। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकतात अशा प्रकारे तुम्ही रिझल्ट जो आहे तो चेंज चेक करू शकतात। मित्रांनो, सोबतच ज्या विद्यार्थ्यांना नो चेंज असा ऑप्शन आलेला आहे त्या विद्यार्थ्यांनी आता जे आहे नेक्स्ट सेमिस्टरला तो विषय काढायचा आहे। आणि ज्या विद्यार्थ्यांना चेंज म्हणून ऑप्शन आलेला आहे तर त्या विद्यार्थ्यांनी डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगचा फॉर्म रजिस्ट्रेशनसुद्धा तुम्ही आजच्या आज आत्ताच्या आत्ता करायचे आहे मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगला पार्टिसिपेट करता येईल। मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी बघू शकता डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगची जी लास्ट डेट आहे ती आजची आहे। 5 वाजेपर्यंत तुम्ही रजिस्ट्रेशन करायचे आहे। ॲक्च्युली ही डेट एक्सटेंडसुद्धा होऊ शकते, बट तुम्ही आजच्या आज 5 वाजेपर्यंत डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगचे रजिस्ट्रेशन करायचे आहे। ज्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट जो आहे तो चेंज म्हणून लागलेला आहे आणि जे विद्यार्थी जे आहेत ते पास झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांनी हा फॉर्म लवकरात लवकर फिल करायचा आहे। मित्रांनो, हा फॉर्म फिल केल्याने तुम्ही जे आहे ते डायरेक्ट सेकंड इंजिनिअरिंगच्या प्रोसेसमध्ये रजिस्ट्रेशनला जे आहे ते इलिजिबल होऊन जाणार आहात। तर आय होप मित्रांनो, तुम्हाला समजलं असेल की तुमचा जो रीअसेसमेंटचा रिझल्ट आहे तो कशा प्रकारे चेक करायचा। मित्रांनो, जे विद्यार्थी पास झाले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स। मित्रांनो, चेंज आणि नो चेंज या संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही आपला एक व्हिडिओ आपण चॅनलवर बनवलेला आहे ऑलरेडी, तो पाहू शकतात। त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे किंवा स्क्रीनवर तो थंबनेल फ्लॅश होत असेल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही चेक करू शकतात। तर मित्रांनो, त्यासोबतच भरपूर सारे विद्यार्थी मला कमेंट करतील की फर्स्ट इयर आणि सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांच्या जो रीअसेसमेंटचा रिझल्ट आहे तो कधी लागणार आहे। तर तो मित्रांनो तुमच्या 5 तारखेला लागणार आहे। 5/8/2024 रोजी तुमचा जो रिझल्ट आहे तो तुम्हाला इन्स्टिट्यूट लॉग इनला डिस्प्ले व्हायला बघायला भेटेल। तर मित्रांनो, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तो रिझल्टसुद्धा चेक करू शकतात। त्यासंबंधित मी आपल्या चॅनलवर व्हिडिओ घेऊन येणारच आहे। मित्रांनो, MSBT रिलेटेड अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आपलं चॅनल टेक्निकल इन्फो मराठी याला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्याला भेटत राहतील। तर चला मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा। ज्या विद्यार्थ्यांना रिझल्टच्या बाबतीत माहिती नसेल त्यांनी इन्क्वायरी करायची आहे कॉलेजमध्ये। आणि भेटूयात आपण एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद, थँक्यू सो मच।